CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। अमरावती कोरोना चाचणीसाठी युवतीच्या गुप्तांगातून आक्षेपार्ह स्वॅब घेणाऱ्या आरोपी युवकास बुधवारी येथील न्यायालयाने 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। अल्केश देशमुख असं शिक्षाप्राप्त आरोपीचं नाव आहे। दोषारोप पत्रानुसार हा आक्षेपार्ह स्वॅब घेण्याची घटना बडनेरा येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे 28 जुलै 2020 रोजी घडली होती। पीडित युवती ही बडनेरा मार्गावरील एका मॉलमध्ये कार्यरत होती। 24 जुलै 2020 रोजी मॉलमधील एका कर्मचारीने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तेथील 20 कर्मचाऱ्यांना 28 जुलैला ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे चाचणीसाठी पाठवण्यात आले होते। त्या ठिकाणी आरोपी अल्केश देशमुख टेक्निशियन म्हणून कार्य करत होता। तोंडावाटे स्वॅब घेण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती। पीडित युवती त्याची मैत्रीण व इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले। यावेळी अल्केश यांनी पीडितीशी तुझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि पुढील चाचणी गुप्तांगातून स्वॅब घेऊन करावी लागेल असे सांगितले। पीडितीने ही बाब तिच्या मैत्रिणीस सांगितली। दोघेही आरोपीकडे गेल्या। महिला कर्मचाऱ्यांनाद्वारे स्वॅब घेण्याबाबत त्यांना विचारणा केली होती। यावेळी आरोपीने मैत्रिणीला सोबत आणण्याचा सल्ला दिला। त्यानंतर पीडिता व तिची मैत्रीण दोघेही खोलीत गेल्या। अल्केशने पीडिताच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला। यानंतर पीडिता ही त्याच्या कार्यस्थळी परत गेली, मात्र तिला संशय आल्याने तिने तिच्या भावाचीही बाब सांगितली। भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात याबाबत चौकशी केली। त्याला अशी चाचणी होत नसल्याचे सांगण्यात आले। याच दरम्यान आरोपी अल्केश याने पीडित युवतीच्या मोबाईलवर ना हरकत असणारे संदेश देखील पाठवले होते। अशा प्रकारे आरोपीने पीडितेसोबत गैरवर्तवणूक केली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने बडनेरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली। पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। सदर प्रकरणात 12 जणांचे बयान नोंदवण्यात आले। त्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे डॉक्टर बिपिन सिंग यांच्यासह पीडितीची मैत्रीण व इतरांचा समावेश होता। या प्रकरणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 VS गायकी यांनी आरोपीस कलम 363C1 अन्वय 10 वर्षाचा कारावास, 10,000 रुपये दंड व दंड न भरलेल्यास 2 महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम 354 अन्वय 5 वर्षाचा कारावास, 5,000 रुपयाचा दंड न भरल्यास 1 महिन्याचा सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला। बडनेऱ्यावरून मच्छिंद्र भटकरसह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर, CEN News, अमरावती।